नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण संकल्पचित्र हा विषय अभ्यासला होता आणि त्याच संकल्पचित्राचं ड्रॉइंग आपण करून ठेवलं होतं। तर या तासाला आपण हे संकल्पचित्र वर्तुळातील संकल्पचित्र भौमितिक आकार घेऊन तयार केलेलं, त्याला आपण या तासाला काय करणार आहोत, रंगकाम करणार आहोत। तर पहा, हे मी विरुद्ध रंगसंगती घेतली आहे। आपण रंगसंगतीचा अभ्यास केलेला आहे मागील तासाला, तर त्या विरुद्ध रंगसंगतीमध्ये मी ब्ल्यू आणि ऑरेंज हे दोन रंग घेतलेले आहेत। ब्ल्यू रंगाचा विरुद्ध रंग कोणता आहे, तर तो ऑरेंज रंग आहे। म्हणून मी ऑरेंज आणि ब्ल्यू ह्या दोन रंगाची रंगसंगती घेतलेली आहे। बघा, ब्ल्यू रंगामध्ये पांढरा रंग मिक्स करून, म्हणजे निळ्या रंगामध्ये जर पांढरा रंग मिक्स केला, तर त्या रंगाची लाईट छटा तयार होते, उजळ छटा तयार होते। आणि त्याच रंगामध्ये जर काळा रंग मिक्स केला, तर त्या रंगाची गडद छटा तयार होते। म्हणून निळ्या रंगामध्ये मी काळा आणि पांढरा रंग मिक्स करून आपण काय करतो, या ठिकाणी वेगवेगळ्या रंगछटा तयार करून आपल्याला संकल्पचित्र तयार करायचं आहे। बघा, अतिशय काटेकोरपणे मी या ठिकाणी रंगलेपन करतो आहे। तुम्हीही अशाच पद्धतीनं हे रंगलेपन करायचं आहे, अतिशय काटेकोरपणे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे छानपैकी ब्रश असावे आपल्याकडे, रंग मिक्स करण्यासाठी आपल्याला एक पॅलेट असावी, आणि पाण्याचं भांडं स्वच्छ ठेवायचं आहे, कापड घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पेपर स्वच्छ राहील। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सगळं रंगकाम करायचं असतं। अतिशय काटेकोरपणे बघा, या ठिकाणी रंगकाम करतो आहे मी। हे चित्र आपल्याला रंगवत असताना किंवा रंगकाम करत असताना, या चित्रामध्ये जे रंग आपण घेतलेले आहेत, जी रंगसंगती घेतलेली आहे, त्या रंगसंगतीच्या आपल्याला असंख्य छटा बनवायच्या असतात, त्यामुळे ते चित्र अतिशय सुंदर तयार होत असतं। त्या ठिकाणी बघा, निळा रंग आहे आणि ह्या निळ्या रंगाच्या मी किती छटा केलेल्या आहेत बघा। आपणही अशाच पद्धतीने वेगवेगळ्या छटा करून चित्र रंगवायचं आहे। अतिशय काळजीपूर्वक रंग लावायचा आहे की तो प्रत्येक आकार आपल्याला जाणवला पाहिजे। बघा, या सगळे आकार तसेच जाणवतात, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, सगळे जे आकार आपण काढले होते ते पूर्ण आकार आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये दिसतात। रंग काम केल्यानंतरही आपल्याला ते आकार दिसत असतात। बघा, दुसरा रंग घेतलेला आहे मी ऑरेंज रंग, की जो ब्ल्यू रंगाचा विरोधी रंग आहे, म्हणून हे विरोधी रंगसंगती तयार होते या ठिकाणी। अशा पद्धतीनं आपणही आपल्या वहीमध्ये हे चित्र पूर्ण करायचं आहे। हे करत असताना आपल्याला रंगाच्या अनेक छटा बनवायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित लावायच्या आहेत, तर ते चित्र आपल्याला सुंदर दिसणार आहे। बघा, मी किती काळजीपूर्वक रंग लावतो। बघा, हे सगळं आता सगळं आपलं चित्र पूर्ण झाल्यानंतर ते चित्र किती सुंदर दिसणार आहे हे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कळेल। अतिशय नाजूक पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं असतं, रंगकाम करायचं असतं। बघा, पूर्ण चित्र झाल्यानंतर अशा पद्धतीने हे चित्र आपणास दिसणार आहे। आपणही अशाच पद्धतीने रंगकाम करून चित्र पूर्ण करायचं आहे। धन्यवाद।